वेलकम टू द सपना सोमस्क्रीन चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता नववीचा विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा भाग एकचा चा चौदावा धडा पदार्थ आपल्या वापरातील याचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत तर मित्रांनो याच्या आधी मी विज्ञानाचे सर्व व्हिडिओ केलेले आहेत जर तुम्ही त्यातले कोणते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही काय करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची लिस्टची लिंक दिलेली तिच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला विज्ञानाचा जो धडा हवा त्याचा स्वाध्याय कितरी स्पष्टीकरणाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आता मित्रांनो आणि हा जर तुम्हाला तसं शोधता येत नसेल जेव्हा तुम्ही युट्यूबमध्ये सर्च करताना तेव्हा जर तुम्हाला आपल्याला एखादा व्हिडिओ पाहायचा असेल तर पुढे सपना झोम स्कुलिंग नाव लिहा आणि मग धड्याचं नाव शोधा म्हणजे तुम्हाला लगेच आपल्या सपना झोम स्कुलिंग चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील आता इथे प्रश्न बघूया आपण काय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिला प्रश्न तर धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या टिंबटिंब आहे याचं उत्तर आहे दहा ओके तर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट ओके बाय कार्बोनेट हे okay? विसरू नका सोडियम कार्बोनेट नाही सोडियम बाय कार्बोनेट असं बोलायचं त्याच्यानंतर ई प्रश्न हायपर थायरॉइडिजम या रोगाच्या उपचारासाठी आय वन टू थ्री किंवा आय वन ट्वेंटी थ्री ओके okay? एकशे तेवीसचा वापर करतात तर टेफ्लॉनचे रासायनिक नाव आता हे नाव आहे ना नीट लक्षात ठेवा कारण थोडस लांब आहे त्यामुळे परीक्षेत चुकू शकतं तर पॉलिटेट्रा ओके हे नाव आहे त्याचं रासायनिक नाव ओके आता पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट आहे बघा संतृप्त मिठवणी ओके म्हणजे मिठाचे स्फटिकी भवन ओके संमिलित मीठ म्हणजे सोडियम मुक्त ओके त्याच्यानंतर सी ए ओ सी एल टू हे रंगाचे ऑक्सिडीकरण ह्याचं ह्याला ब्लिचिंग म्हणतात ओके जेव्हा आपण एखाद्या कपड्याला वगैरे जर हे लावलं केमिकल ओके तर त्या कपड्याचा रंग निघून जातो किंवा त्या पांढऱ्या कपड्यांना जर ब्लीचमध्ये टाकलं तर पांढरे कपडे जास्त शुभ्र होतात जा म्हणजे रंगाचे डाग निघून जातात म्हणून रंगाचं ऑक्सिडीकरण करण्यासाठी याचा उपयोग होता ब्लिचिंग म्हणतात मग एन एच थ्री हे अंमलारी धार्मिक क्षार आहेत ओके चला पुढे जाऊ आता प्रश्न तिसरा खाली प्रश्नाची उत्तरे किरणोस्थारिता म्हणजे काय तर अतिशय भेदक व अदृश्य असे किरण उत्स्फूर्तने बाहेर टाकण्याच्या युरेनियम थेरिय थोरियम एरेडियम ओके okay? इत्यादी उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मास किरणोस्थारिता असे म्हणतात ओके okay? तर अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात तर जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोस्थारी प्राणे अल्फा बिटा गॅमा किरणे बाहेर टाकली जातात तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असं म्हणतात पुढचा प्रश्न कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात तर खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे सतत अतिसेवन केल्यास ओके okay, बघा अतिसेवन करणं म्हणजे अति आता तुम्ही जिलेबी खाता जिलेबीत रंग असतो पण एखादा दुसरा वेड्या खाल्ल्याने काही जास्त त्रास होत नाही पण जर एखाद्या मुलांना जर सवय असते की रोजच रंगांचे पदार्थ खाणं ओके okay. तर त्याच्यामुळे काय होतं तर लहान मुलांमध्ये एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर एक्टिव्हिटीज डिसऑर्डर सारखे आजार होऊ शकतात म्हणजे काय होतं की त्यांना कुठेच लक्ष केंद्रित करता येत नाही सारखे रोग उद्भवतात माझ्या संस्थेचे रोग होऊ शकतात आणि कर्करोग सुद्धा होऊ शकतो ओके तर त्यामुळे जास्त खाद्य रंगांचं सेवन होणार नाही याची काळजी घ्या ओके जास्तीत जास्त पदार्थ घरी बनवा जेणेकरून बाहेरच्या पदार्थांमध्ये तर रंग मिसळण्यात येतो ओके त्यामुळे आपण घरच्या घरी पदार्थ केले तर आपण काळजी घेऊ शकतो की रंग आपण मिसळणार नाही चौथा प्रश्न औद्योगिक क्षेत्रात किरणोस्तारी समस्थानिकांचे उपयोग कोठे करतात तर गामा किरणांच्या साहाय्याने बीडाच्या वस्तू किंवा लोखंडाचे वितळ जोड यातील भेगा पोकळी शोधता येतात तर एचआयडी म्हणजे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज दिव्यामध्ये क्रिप्टॉन एटी फाय तर बीटा किरणांचा स्रोत म्हणून एक्स रे युनिटमध्ये प्रोमेथियम ओके एकशे सत्तेचाळीस हे रासायन हे समस्थानिक वापरतात तर सिरॅमिक पासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स भांडी प्लेट्स स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर करत असत आता गुणधर्म ओके तर टेफलॉनवर वातावरणाच्या व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही टेफलॉन कोटेड वस्तूंना पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ चिकटत नाहीत टेफलॉनवर उच्च तापमानाचा परिणाम होत नाही कारण टेफलॉनचा द्रवणांक दोनशे सत्तावीस अंश सेल्सिअस तीनशे सत्तावीस अंश सेल्सिअस आहे ओके म्हणजे घरी जेव्हा जेवण बनवतो आपण त्या शंभर दीडशे दोनशे डिग्रीच्या तापमानाचा त्याच्यावर काही असर होत नाही आणि टेफलॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात आता पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल तर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी वनस्पतीपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरता येतील यात बीट पळसाची फुले पालक गुलमोर बघा पालकापासून हिरवा रंग होतो बीटापासून लाल होतो गुलमोरापासून केशरीसारखा रंग तयार होतो ओके तर स्वतःपासून रंगपच्ची रंग तयार करता येतील तर नैसर्गिक रंग बनवा जेणेकरून को तुम्हाला कोणती हानी होणार नाही तर या नैसर्गिक रंगामुळे आंधळेपणा अस्थमा यांसारखे अपायकारक रोग होणार नाहीत ओके okay? तर मित्रांनो ही काळजी घ्या की तुम्हीही रंग असे वापरू नका केमिकलचे की ज्या रंग एखाद्याच्या डोळ्यात गेल्यामुळे त्याला डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा त्वचेला एलर्जी होऊ शकते असे रंग तुम्ही हा विकत आणू नका आणि वापरू नका आणि तुमच्या मित्रांना पण सांगा जर तसे रंग असतील तर त्यांच्याबरोबर होळी खेळू नका आणि त्यांना सांगा की तुम्ही नैसर्गिक रंग आणा मग आपण होळी खेळू ओके okay? टेफलॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे तर टेफ्लॉन विलेपन केलेल्या वस्तूंवर वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही या वस्तूंना पाणी व तेल हे पदार्थ चिकटत नाहीत तसेच उच्च तापमानाचा परिणाम होत नाही या वस्तू सहजपणे स्वच्छ करता येतात म्हणून टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतीचा वापर खूप वाढलेला आहे स्पष्टीकरणासह लिहा विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो क्लोरीन हा विरंजक चूर्णातील मुख्य घटक आहे हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे विरंजक चूर्णाचे संतपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो म्हणून विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो लक्षात आलं कारण कार्बन डायऑक्साईडमुळे काय होतं विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होत राहतो ना आणि त्याचा वास येत राहतो सतत आपल्याला तर विहिरी जे दुष्परीन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते तर कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेटच्या अति अस्तित्वामुळे विहिरीचे पाणी दुष्फेन होते कारण विहिरीच्या पाण्याला जड पाणी म्हणतात ना त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड असतं आता हे पाणी सुफेन करण्यासाठी ओके काय करावं लागतं धुण्याचा सोडा टाकतो तर धुण्याच्या सोड्यामुळे काय होतं त्याच्याबरोबर अफिक अभिक्रिया होते कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटची आणि ते जे क्षार असतात ते अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात ओके आणि ही ती रासायनिक अभिक्रिया आहे ही नीट लिहून घ्या तुम्ही ओके आणि ते कॅल्शियम कार्बोनेट आणि जे मॅग्नेशियम क्लोराईड्स आहेत ते त्यातनं त्याचे अविद्राव्य क्षार तयार झाल्यामुळे पाणी मात्र सुफेन होऊन जातं त्या पाण्याचा वापर आपल्याला करता येतो धुण्यासाठी ओके आता दुष्फेन पाण्यात साबणाचा सा साका तयार होतो ओके तर साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास सोडियमचे विस्थापन होऊन तेलामलांमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम क्षार तयार होतात हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्याचा साखा तयार होतो त्यामुळे दुष्पेन पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही हे लक्षात ठेवा आपला साधा आंघोळ साबण असतो ना तो जर आपण वापरला तर त्याचं काही उपयोग होत नाही नुसतं साखा तयार होतो चिकट चिकट साखं होतं आणि फेस तर होत नाही त्याचा त्याच्यानंतर बघा पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या खणांना विद्युत प्रभार देतात तर लोखंडी वस्तू गंजू नयेत म्हणून त्यावर टणक थर देण्याची पद्धत म्हणजेच पावडर कोटिंग यात पॉलिमर रेझिंग रंग व इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात ईएसडी करताना धातूच्या घासलेल्या भागावरती त्या पावडरचा फवारा उडवतात यात पावडरच्या खडांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावरती चिटकून बसतो यानंतर या, या थरासह वस्तू भट्टीत तापवतात हो तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारीक जाळे तयार होते एनोडायझिंगमध्ये ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात तर एनोडाइझिंग प्रक्रियेत विद्युत अपघटनीत घटात ओके विरल आम्ल घेऊन त्यात ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून बसवतात हो ओके बुडवतात विद्युत प्रवाह सुरू केल्यावर रुणाग्रहाजवळ हायड्रोजन तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायुमुक्त होतो ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन अॅल्युमिनियम वस्तुरूपी धनागरावरती हायड्रेटेड ॲल्युमिनियम डायऑक् ऑक्साइडचा थर जमा होतो अशा प्रकारे केले केलेले तवे कुकर अशी स्वयंपाकाची भांडी तयार करता येतात आता पुढचा प्रश्न काय तर काही किरणोत्सारी पदार्थातून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास त्या मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवरती तीन ठिकाणी खुणा दिसून येतात तर किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणारे प्राण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिले व त्यानंतर त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली असता पट्टीवर तीन ठिकाणी स्पष्ट खुणा दिसून येतात यावरून विद्युत क्षेत्राच्या प्रभावामुळे किरणोत्सारी प्रारणांचे तीन भाग पडतात एक प्रारण पूर्ण प्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाले या प्रारणास अल्फा किरणे तर दुसरे प्रारण प्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाले या प्रारणास बेटा किरणे व तिसऱ्या प्रारांचे विद्युत क्षेत्रात विचलन झाले नाही या प्रारणास गॅमा किरणे म्हणतात पुढचा प्रश्न सातवा प्रश्न स्पेस शटलच्या बाहेरील थरावरती विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात तर स्पेस शटलच्या बाहेरील थरावर लागणाऱ्या विशिष्ट सिरॅमिक टाईल्स या अल्युमिनिया ओके ए एल टू ओ थ्री झिरकोनिया सिलिका अशी काही ऑक्साइड व सिलिकॉन कार्बाईड बोरॉन कार्बाईड सारखे काही संयुगे यांचा उपयोग करतात हे सिरॅमिक भाजण्यासाठी सोळाशे ते अठराशे अंश सेल्सिअस तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरण लागते यापासून बनलेले टाईल्स सर्व वायू पाणी आम्लरोधक व टिकाऊ असतात या टाईल्स हलक्या असतात याचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो आता प्रश्न पाचवा अ कृत्रिम खाद्य रंगाचा व वा त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा तर आता इथे नीट बघा हेक्झेन टेट्राझिन सनसेट येलो ऑमिटोन असे खाद्यरंग कृत्रिम असतात चहा पावडरमध्ये कॉपर अर्सेनाट आई अर्सेनाईट टाकले जाते ते अतिप्रमाणात टाकले गेल्यास शरीरासाठी घातक ठरते लोणची जाम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगामध्ये शिसे पारा यांचे थोडे प्रमाण असते सतत ही उत्पादन खाणाऱ्या लोकांना ते घातक ठरू शकतात खाद्यरंग पदार्थांचे अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर सारखे आजार होऊ शकतात पुढचा प्रश्न स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते याला स्फटिक जल असे म्हणतात तर तुरटी पोटॅश ॲल्युमिनियम ओके तर बोरॅक्स एप्सम सॉल्ट बोरियम क्लोराईड सोडियम सल्फेट ओके मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट याच्या सध्या पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि पाहू शकता आता याचे उपयोग पाहूयात आपण तर उपयोग बघा तुरटी तुरटी व तुरटीची लाही औषधात तु वापरतात कागद उद्योगात कागदाला लकाखे आणण्यासाठी तुरटी वापरतात जखमीतून तु रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटी वापरतात था। तर जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाणी निवळण्यासाठी पण याचा उपयोग होतो बोरॅक्स सौंदर्य प्रसाधनात प्रसाधन उद्योगात लोशन शॅम्पू क्रीम बनवण्याकरता बोरॅक्सचा वापर करतात लॉन्ड्रीमध्ये कपड्यावरील डाग काढण्यासाठी याचा वापर करतात आणि प्रयोगशाळेत बोरॅक्स बीड टेस्टच्या सहाय्याने रंगीत चारामधील मूलद्रव्ये शोधण्याकरता याचा वापर होतो एप्सम सॉल्ट याचा उपयोग खते तयार करण्यासाठी करतात तसेच झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी करतात रेचक औषधी बनवण्यासाठी करतात याचा उपयोग करतात याचा उपयोग बॉडी स्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी पण करतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सॉल्ट बाद होऊन याचा वापर स्नायूंचे दुखणे कमी करता करतात आता ब्लोरियम क्लोराईड याचा उपयोग ओके तर याचा उपयोग ब्राईनच्या ओके एनएससीएलचे द्रावण शुद्धीकरण करण्यासाठी करतात वाया जाणाऱ्या सांडपाण्यावरती इलाज करण्यासाठी याचा उपयोग होतो तर याचा उपयोग कागद उद्योगात डाय इंडस्ट्रीमध्ये सिरॅमिक तेल शुद्धीकरण आणि कीटकनाशक औषधांमध्ये होतो आणि सोडियम सल्फेट याचा उपयोग अपमार्जक तयार करण्यासाठी करतात कागदाचा लगदा करण्यासाठी कागद उद्योगात तसेच डाय इंडस्ट्रीमध्ये उपयोग करतात सौम्य रेचक औषधे बनवण्याकरता पण याचा उपयोग करतात त्याच्यानंतर आहे मोर्चूद मोरचूद हे अमोनियमचे निदान करताना रक्त तपासणी करता वापरतात तर बुरशीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात मोरचूद बरोबर चुना वापरतात ओके त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पद्धती कोणत्या तर अतिशय कमी सोडियम क्लोराईड मीठ घेऊन म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ ओके तर जास्त पाणी मिसळून द्रावण तयार केले व त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते वरुणाग्रहाजवळ हायड्रोजन वायू व धनाग्रहापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो तर सोडियम क्लोराईडच्या संतृप्त जलीय द्रावणातून ब्राईन म्हणजे टेन पर्सेंट एनएसीएल विद्युत प्रवाह क्लोरीन वायू मुक्त होतो आणि संमिलित सोडियम क्लोराईडचे फ्यूज एनएसीएल विद्युत अपघटन केले असता धनग्रहाजवळ क्लोरीन वायू वरुणाग्रहजवळ द्रवरूप सोडियम ओके बघा okay. द्रवरूप सोडियम धातू मुक्त होतो ओके okay. चला पुढचा प्रश्न सहावा प्रश्न बघूया आपण उपयोग लिहा अॅनोडाइझिंग अॅनोडाइझिंग केलेले तवे कुकर ही भांडी न ना चिकटणारी ओरखडे न ना घेणारी व सहजतेने स्वच्छ करता येतात अॅनोडाईज भांडी उष्णतारोधक बिनविषारी जास्त वर्षे टिकणारे असतात यामध्ये अन्न लवकर शिजते पावडर कोटिंग तर घरगुती उपकरणे खिडक्या यांना पावडर कोटिंग करतात हे टिकाऊ व दिसायला सुंदर असते याचा उपयोग ड्रम हार्डवेअरमध्ये ऑटोमोबाईल तसेच सायकलच्या भागांमध्ये करतात तीर्णस्थारी पदार्थ गॅमा किरणांच्या साहाय्याने बीडच्या वस्तू किंवा लोखंडाचे विरतळ जोड यातील भेगापोकळी शोधता येते कृषी क्षेत्रात कोबाल्ट सिक्स्टी या गॅमा किरणांचा मारा कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यांच्यावरती करतात वैद्यकशास्त्रात पॉलीसायथेमिया हाडांचा कर्करोग हायपर थायरॉयडिझम थाय। ट्युमर ओळखणी यासाठी किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग होतो त्याच्यानंतर काय प्रश्न सिरॅमिक तर मडकी माठ भांडी बांधकामाच्या विटा कब्बश या वस्तू सिरॅमिक पासून बनतात डिशेस क्रॉकरी फ्लॉवर पॉट्स घरांचे छप्पर सिरॅमिक मध्ये बनवतात तसेच स्पेस शटलच्या बाहेरील थरावरती विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावलेल्या असतात काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो आता प्रश्न सातवा दुष्परिणाम लिहा कृत्रिम डाय केसांना डाय लावल्याने केस गळतात केसांचा पोत खराब होतो त्वचेची आग होते डोळ्यांना इजा पोहोचते ओके त्याच्यानंतर कॅरबाईन नावाचा रंग लिपस्टिकमध्ये असतो याने ओठांना इजा होत नाही मात्र पोटात गेल्यास पोटांचे विकार होतात कृत्रिम खाद्यरंग खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्याने मुलांमध्ये एडीएचडी अटेन्शन डिफिशियन्सी हायपर एक्टिव्हिटीज डिसऑर्डर सारखे आजार होऊ शकतात हेक्झेन टेट्राझिन सनसेट येलो अमेटॉन असे खाद्यरंग कृत्रिम असतात त्यांच्या अतिसेवना घातीक ठरू शकते किरणोत्सारी पदार्थ तर किरणोत्सारी पदार्थामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा होते शरीरातील डीएनए हल्ला प्राणांचा हल्ला होऊन अनुवांशिक दोष तयार होतात त्वचेला भेदल्यामुळे त्वचेचे कर्करोग लुकेमिया यांसारखे रोग होतात स्फोटामुळे झालेली उत्पन्न झालेली किरणोत्सारी हवेवर हवेवाटी शरीरात जातात त्यामुळे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे कठीण असते दुर्गंधीनाशक तर अॅल्युमिनियम झारकोनिया हे डिओड्रंटमधील सर्वात घातक रसायन असलेले डोकेदुखी अस्थमा श्वसनाचे विकार असे आजार संभवतात डिओ मधील अॅल्युमिनियम हायड्रोक्लोरोयड्रेहायड्रेटमुळे हा, हाईडरे, त्वचेचे रंग रोग तसेच कर्करोग होण्याची शक्यता असते आता शेवटचा प्रश्न आठवा प्रश्न रासायनिक सूत्र लिहा विरंजक चूर्ण सीएसई सीएओ सीएलटी टू मीट एनएस बेकिंग सोडा एन एच सीओ थ्री आणि धुण्याचा सोडा एन ए टू सीओ थ्री टेन एच टू ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला अजूनही व्हिडिओ पाहायचे असतील ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्ले लिस्ट दिलेली आहे ती पण जाऊन पहा आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला अजून कोणते विषयाचे व्हिडिओ हवे असतील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणते व्हिडिओ हवेत मी ते बनवून तुम्हाला प्रोव्हाइड करेन आणि जेव्हा व्हिडिओ शोधायचे असतील ना तेव्हा सर्च इंजिन मध्ये सपनाज होम स्कूलिंग असं लिहून त्याच्या पुढे धड्याचं नाव म्हणजे तुम्हाला सहज आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद